सो मुंबईत जेवढे गणेश गणेशोत्सव मोठा उत्सवाने साजरा केला जातो ना, तसाच नवरात्र उत्सव पण साजरा केला जातो. आणि ज्याप्रमाणे फेमस तुम्ही गणपतीच्या मोठ्या बघित असतील, गणपतीच्या मंडळं बघित असतील, तशा नवरात्र उत्सव पण मोठ्या जोमाने साजरा केला जातो. अशी मोठी मोठी मंडळ आहेत. तर अशाच एका मंडळाला आपण भेट द्यायला आलोय आणि भवानी मातेचं दर्शन घ्यायला आलोय. तर दर्शनाची सुरुवात आपण जी करतोय ना ती मुंबईच्या माऊलीपासनं. मुंबईची माऊली सायन प्रतीक्षा नगरमध्ये बसते. तिथून आपण भवानी मातेच्या दर्शनाची सुरुवात करतोय. ज्यांना कुठे जायला भेटत नाही नवरात्रीत, म्हणजे देवीचं दर्शन वर्षन घ्यायला भेटत नाही, त्यांना आपल्या व्हिडिओमार्फत अशा फेमस देवींचं दर्शन घ्यायला भेटेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आमच्या सोबत राहा आणि देवीचं दर्शन घ्या. चला तर जाऊया देवीच्या दर्शनाला. एंट्री केल्या गेल्या आणि आय लव मुंबई आणि प्रतीक्षा नगर सेंटरला आणि मुंबईची माऊली लोगो आहे त्यांचा आणि गेटपासूनच डेकोरेशन चालू होते. तर गेटमधनं आतमध्ये आलेल्याच डेकोरेशन चालू होते. मुंबईच्या माऊलीचं लोगो तर तुम्ही बघितलं आणि ह्यावेळी यांचं डेकोरेशन आहे ना ते श्रीकृष्ण जन्मोत्सवावर आहे आणि त्याचा पूर्ण इतिहास त्यांनी दाखवला आहे. तर सुरुवात त्यांनी भिंतींपासून केली, म्हणजे त्यांचे कटआउट्स मी बाजूला बघितलं ना हे पूर्ण पेंट केलेले आहेत आणि स्टोरी टेलिंग केलेली आहे. तर एक एक करून आपण सुरुवात बघून जाऊया आणि चित्र संपल्यानंतर पुढे आतमध्ये भवानी मातेचं मंडप आहे तर तिकडे जाऊया. आधी सुरुवात आपण स्टोरीपासून करूया. पेंट पूर्ण कपड्यावर पेंट केलं आहे. फार सुंदर स्टोरी टेलिंग केली एकदम, म्हणजे ड्रॉईंगपासून श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवापासून चालू केली आहे ते महाभारतात श्रीकृष्णाचा जो रोल आहे तिथपर्यंत आणि गोवर्धन पर्वत उचलण्यापासून श्रीकृष्णाच्या ज्या लीला आहेत त्या सगळ्या बारीक बारीक करून दाखवलेल्या आहेत. एका साईडला चित्राच्या स्वरूपात केल्या, एकाच्या साईडला चलचित्र स्वरूपात केल्या. दोन्ही गोष्टी मस्त आहेत, बघण्यासारख्या आहेत. सो बारीक बारीक डिटेलिंग तर तुम्ही बघितली आणि ही अशी ही चलचित्र पण लावली आहे.
दही अंडीचा मनोरापण केलंय आणि बाळकृष्णाची मूर्ती वर आहे, फार सुंदर आहे एकदम हे. आणि हा समोर भवानी मातेच्या मंडपाचा गेट आहे. सायन प्रतीक्षा नगर मधली नवतरुण मित्र मंडळाची आपण पहिली देवी बघितली, जी मुंबईची माऊली म्हणून ओळखली जाते आणि खरोखर अप्रतिम असं म्हणजे देखावा केलाय त्यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवापासून सगळा. गेटवरच तुम्ही बघितलं ना तर पुतना राक्षसनीचा वध दाखवलाय बाळकृष्णाकडनं, त्याच्यानंतर आतमध्ये पेंटिंगद्वारा स्टोरी दाखवली आहे, चलचित्र दाखवली आहेत आणि आतमध्ये जेव्हा गाभारा बघाल ना तर गाभारा एकंदरीत त्यांनी म्हणजे बघूनच तुम्हाला व्हिडिओ कळलं असेल की यमुना नदीत कालिया मर्दनाचा जो वध केलेला ते दृश्य त्यांनी दाखवले होते आणि एकदम खतरनाक वाटते मस्त. तर जरूर एकदा जाऊन व्हिजिट करा आणि तिथलं दृश्य बघा, एकदम मस्त आहे. देवीची मूर्ती जेवढी सुरेख आहे ना, अरे आगमन एवढं भन्नाट करतात त्या देवीचं म्हणल्यावर डेकोरेशन तर फाईन असणारच. तर तसंच साजेसं त्यांनी डेकोरेशन केलं आहे आणि खरोखर खूप चांगलं आहे, येऊन नक्की व्हिजिट करा तुम्ही.